महाविकास आघाडीचा भारतीय जनता पक्षाचा जे असन ते आता कसं पॉसिबिलिटीज आहेत ना ते सरकारकडे एकच मागणी आहे की हे ओबीसी आरक्षण हा ओबीसींचा अधिकार आहे आणि हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे. त्यासाठी ज्या काही कायदेशीर बाबी पूर्ण करण्याची गरज आहे ती त्यांनी तात्काळ पूर्ण कराव्या. विनाकारण चालढकल करू नये. ओबीसींचं आरक्षण जाणं मराठ्यांचं आरक्षण जाणं हे 100% या आघाडी सरकारचंच पाप आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकल्या असत्या. मात्र यांची मानसिकता नाही व यांना हे आरक्षण संपवायचं आहे त्याच्यामुळे त्यांनी हे चालढकल चालवलेली आहे. कुठल्याही कायदेशीर बाबींची पूर्तता न करणं आणि सरकारात मंत्री असलेले लोक आज आंदोलन करून राहिले. वास्तविक सरकारमध्ये असलेल्यांनी आंदोलन करण्याची गरज नाही. त्यांनी निर्णय घेण्याची गरज आहे आणि कोर्टानं जे काही सांगितलं आहे हे 4-5 महिन्यात 100% होऊ शकते पूर्तता या सगळ्या गोष्टींची. ते न करता विनाकारण केंद्राचा कुठलाही यामध्ये सहभागाची गरज नसताना केंद्राकडे बोट दाखवणं चालू आहे. ओबीसींचा जो न्याय हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे. नाहीतर आज जे शांततेत आंदोलन सुरू आहे भविष्यात याचा उद्रेक झाल्यास याला शासनच जबाबदार राहील आणि ओबीसींना जर न्याय मिळाला नाही तर भविष्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात अजून आंदोलनं निश्चितपणे करण्यात येतील.